नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत बीटचा हलवा कसा बनवायचा। तर सर्वप्रथम मी येथे चार बीट घेतलेले आहेत, आपण याची साल काढून घेणार आहोत, नंतर हे बीट खिसून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बीटची साल काढून घेणार आहोत आणि बीटचा पुढचा भाग आणि मागचा भाग सुरीने कट करून घ्यायचा। अशा प्रकारे सर्व बीटची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे बीट खिसून घेऊयात। अशाच प्रकारे आपण सर्व बीट खिसून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व बीट खिसून घेतलेले आहे। बीटचा हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। एक वाटी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, ड्राय फ्रूट घेतलेले आहेत, थोडे क्रश करून घेतलेले आहेत, काजू बदाम पिस्ता, चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे। गोडचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ओतलेलं आहे। तूप छान मेल्ट झाल्यावर आपण ड्राय फ्रूटचं चूर्ण भाजून घेणार आहोत। 2 मिनिटे आपण हे परतून घेणार आहोत। दोन मिनिटे झालेले आहेत, आपण हे छान परतून घेतलेलं आहे, कलर पण चेंज झालेला आहे। आता मी डिश मध्ये काढून घेते। आणखीन मी कढईत 2 चमचे साजूक तूप ओतलेलं आहे। आता आपण खिसलेले बीट टाकूया तुपामध्ये। मिक्स करूया। पाच मिनिटे आपण तुपामध्ये खिसलेले बीट शिजून घेणार आहोत। झाकण ठेवते। 5 मिनिटे झालेले आहेत, तुपात छान आपण परतून घेतलेलं आहे हे बीट। आता आपण एक वाटी म्हशीचं दूध टाकणार आहोत, एक वाटी साखर। मिक्स करूया। पाच मिनिटं आपण शिजून घेणार आहोत, लो फ्लेम वरती झाकण ठेवते। 5 मिनिटं झालेले आहेत, खिसलेले बीट छान शिजलेले आहे। बीट जोपर्यंत आपलं घट्टसर होत नाही तोपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत। मध्ये मध्ये हलवत राहायचे। पाहू शकता छान अशी उकळी येऊन पाण्याची वाफ होऊन जात आहे। आपला बीटचा हलवा घट्टसर व्हायला लागलेला आहे। आणखीन आपण 5 मिनिटं लो फ्लेम वरती परतून घेणार आहोत। आपला बीटचा हलवा छान असा घट्टसर झालेला आहे। यातील पाण्याचा अंश पूर्णपणे वाफून गेलेला आहे। पाहू शकता बीट पण आपलं छान असं शिजलेलं आहे। याच्यावरती आपण जे ड्राय फ्रूट तुपात परतून घेतलेले ते टाकूया।
मिक्स करूया। अशा प्रकारे आपला बीटचा हलवा तयार झालेला आहे। हा बीटचा हलवा तुम्ही फ्रीज मध्ये थंड करून खाल्ल्यावर याची चव आणखीनच छान लागते। हा बीटचा हलवा रक्तवाढीसाठी पण खूप उपयुक्त असतो आणि खूप पौष्टिक पण असतो। ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेला आहे त्यांच्यासाठी पण हा बीटचा हलवा खूप उपयुक्त आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की घरी बीटचा हलवा ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कसा झाला ते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल बटणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।